गेल्या 24 तासात अचानक झालेल्या वादळवाऱ्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शहरातील अनेक भागात मोठमोठे झाडे पडल्याने अनेकांच्या घरांचे दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यातच मुगलाईपुरा येथील पाण्याच्या टाकीजवळील 100 वर्ष जुने झाड पडल्याने एका युवकास मोठी दुखापत झाली आहे। या झाडाखाली दबून अनेक दुचाकी गाड्या तसेच पानटपरी व घरांचे देखील नुकसान झाले आहे। या संपूर्ण घटनेची माहिती पूर्व पार्षद मोहम्मद असलम वंजारा यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व नगरपालिका अचलपूर प्रशासनाला या संदर्भात माहिती दिली। तसेच पोलीस प्रशासन व विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना देखील याची माहिती देऊन तात्काळ नगरपालिका अचलपूर प्रशासनाला नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामे करून त्यांना मदत मिळावी अशी मागणी पूर्व पार्षद मोहम्मद असलम वंजारा यांच्या वतीने करण्यात आली। यावेळी पत्रकार अफजल गौरी, अप्पू मेमन, असलम बिल्डर, जावेद भाई, खाजू मामू, पिंटू मिर्जा, इम्मू भाई व समस्त वार्डवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभी जो हवा झड़ी नैसर्गिक आपदा है, इससे झाड़ जो था बहुत बड़ा झाड़ था, 100 साल पुराना, ये गिरा। गिरने से नीचे खोखा वगैरह सब पूरा चपक गया, 3-4 मोटरसाइकिलें दब गई। नगर पालिका के कर्मचारी तत्काल यहां पहुंचे कि नहीं पहुंचे? नगर पालिका के कर्मचारी भी तुरंत आ गए और काम में लगे हुए हैं, काम चालू है। जो लोगों का नुकसान हुआ है उनको मुआवजा मिलना चाहिए। बहुत से लोगों को नुकसान हुआ है, 2 टू व्हीलरों का, खोखे का और मकान का नुकसान हुआ है। नगर पालिका प्रशासन इसको मुआवजा देने, ऐसी हम मांग करते हैं।